नमस्कार नमस्कार मंडळी. तर परंपरेला असं साजेसं आमचं पार्श्वसंगीत सुरू झालेलं आहे, ह्याचाच अर्थ आमचा खेळ सुरू झालेला आहे. आणि या खेळात आपल्या सर्वांचं स्वागत करताना मला अत्याधिक आनंद होत आहे. आणि हा आनंद कोण आला मध्ये बाबा, माझा सोलो शॉट चाललाय ना. तर हा आनंद व्यक्त करताना आनंद काय येतं बाबा, इथं सोलो शॉट चालू आहे. सोलो 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 कुणी लावलाय, सोलो नाही आमचं टू शॉट लावा. मी आलेलो आहे, जरा लेट झाला मला, पण मी आलेलो आहे. मी आलेलो आहे बाबा. तू सुरुवातीला एकदम गंमत धरायला लागल्या. मी कोण आहे असं मला विचारताय हवालदार साहेब, मस्करी करता ना. लय बेस्ट, मी कोण आहे? माझा चेहरा तुला हास्यास्पद वाटतो? मी तुला गंभीरपणे विचारतोय, तो तुम्हाला हसून दात इचकून सांगतो. हे समोर बसलेलं सगळं पब्लिक मला तुम्हाला ह्याला सगळ्यांना ओळखते राव. आपण दोघांनी मिळून एवढे कार्यक्रम केले, एवढ्या छान छान गोष्टी त्यांना सांगितल्या, अहो ते कसंही सरतील काय आहे ना. मला ओळखलं ओळखलं शिपाय. अरे बाबा, निवडणुकीची धामधूम सुरू झाली, गडबड सुरू झाली बाबा. आता आपल्याला बंदोबस्त वाढलेला आहे, आता दिवस बंडाचे. बंड हा शब्द मी कुठं बर आता माझ्या ध्यानात आलं. हिस्ट्री मध्ये कुठतरी हा शब्द मी ऐकल्यागत वाटतय मला. म्हणजे इतिहास? करेक्ट करेक्ट, इतिहास म्हणतात ना. हा त्याच्यामध्येच मी ऐकले कुठतरी बंड म्हणजे. हा करेक्ट, आठवला. काय? मंगल पांडेने केलेलं बंड, बहादूर शहा जफर यांचं बंड, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं बंड, तात्या टोपेंचं बंड, सगळं आठवते मला. 1857 बंड. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अरे 1857 म्हणजे जे काय झालं बंड ना, त्याला म्हणायचं क्रांती. काय म्हणता? पण 2004 सालात हे जे काय बंड चालू आहे त्याला म्हणायचं उमेदवारांनी केलेली उत्क्रांती. काय सांगता? तुझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ खूप वाढलेला आहे. होय ना? तर हे उत्क्रांतीवालं बंड काय हे मी तुला नीट समजावून देतो. सांगा सांगा. ये पाहून निकट. कुठे? इकडे. इथं. आणि आता ते पहा, समजून उमजून घे. या साहेबराव, या साहेबराव. काय प्रॉब्लेम? काय आबा साहेब, काय प्रॉब्लेम? काय शेळके? जसा आपला आदेश साहेबराव. बोला आबा साहेब, बोला. आता तुम्हीच बोला. अहो काय नाही केलं मी तुमच्यासाठी मागच्या 2 टर्म तुम्हाला निवडून आणण्यासाठी? काय नाही केलं? आ, तुमच्या स्लिपा वाटल्या, पताका लावल्या, बॅनर लावले, दुसऱ्यांचे बॅनर फाडले, सगळं केलं. आणि आज कुठं तरुण रक्ताच्या नव्या पोरांना संधी मिळतीये त्यांच्या मागं उभं राहायचं, त्यांच्यासाठी काहीतरी करायचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या कष्टांचं चीज करायचं, हे सगळं राहिलं. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा आबासाहेब? साहेब्या, ज्या भागामध्ये तू निवडणुकीसाठी उभा राहतोय त्या भागामध्ये मी 20-25 हजार मतांनी निवडून आलोय. तिथं तुला 20 हजार मतांनी पडायचंय का? होय रे आबासाहेब, यंदाची निवडणूक तर मीच जिंकणार. आबासाहेब मान्य, हा मतदारसंघ तुम्ही बांधला, पण पक्षाच्या नावावर आणि पक्षाच्या चिन्हावर 20 हजार मतांची फुशारकी कोणासमोर मारताय? ओ, माझ्यासारखे कार्यकर्ते दिवस रात्र झटत होते म्हणूनच ना. लक्षात ठेवा, यावेळी काहीही झालं तरी निवडणूक मीच जिंकणार. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह आणि श्रेष्ठींची सभा माझ्यासाठी होणार आहे. त्यामुळे आबासाहेब तुमचाही आणि माझाही वेळ नका घालू. अजून बरीच कामं आहे, तुम्हाला माहिती आहे किती असतात. त्यामुळं काय मनात आहे ना ते बोलून टाका. शेवटी तुमच्याच तालमीत तयार झालो आहे, सगळं माहिती आहे मला. अच्छा. त्यामुळं जे काय मनात आहे ना ते पटापटा बोला. मनात जे काही असेल ते द्यायची औकात आहे आपली, त्यामुळं बोला. साहेब्या,
तुझी अवकात तू मला सांगायला लागला हा? अरे राजकारण कशाशी खातात हे मी तुला शिकविलंय, माझ्या तालमीत मी तुला तयार केलाय साहेब्या, आणि आज तू मला राजकारण शिकवायला? कार्यकर्ते आबासाहेब आबासाहेब करून मान देत आहेत तर तो मान घ्या. मंत्रालयात जायची लय सवय झाली आहे ना तुम्हाला, आणि तरी पक्षाने तुमचं तिकीट नाकारलं. ठीक आहे ना, विधानसभेचं नाकारलं म्हणून काय झालं, मी देतो ना तुम्हाला तिकीट मय सभेचं. आबा आबा नव्या पोरांना संधी द्या. हा झाले ना आता दोन टर्म, माघार घ्या. उमेदवारी अर्ज मागे घ्यायची उद्या शेवटची तारीख आहे. अगं बाबो हवालदार साहेब, अहो हे घडतंय ते सत्य म्हणायचं का स्वप्न म्हणायचं? हा अहो हा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का यूपी बिहार आहे असं? शिपाय काय आता तू जे काय पाहिलंस ना हे पूर्ण सत्य बर का? हा काय का एखाद्या उमेदवारानं बंडाळी केली, बंडखोरी केली बर का, लगेच त्याच्या कार्यालयाची नासधूस करण्यात येते आणि त्याला समर्थन काय देण्यात येत की आमचे कार्यकर्ते अचानक चिडले. अरे द्यावा, अरे बाबा आता हे असंच चालू आहे, जो कोणी बंडखोरी करतो त्याला दमबाजी देण्यात येते. बरे पूर्वी पण कशी दमबाजी वेगळ्या पद्धतीने व्हायची, म्हणजे कशी? पण आता म्हणजे कशी बाबा, त्याला समजून यायचं, पक्षश्रेष्ठी त्याला बोलवायचे. आता तसं नाही होत, आता बंद दाराच्या आड बर का त्याला दमबाजी काय देण्यात येते काय? कि बाबा रे आ तुझी जुनी फाईल उघडू का, त्याला फोनवरून सज्जड दम देण्यात येतो. नाही नाही हवालदार साहेब, असं घडत असेल तर आपण तिकडे जाऊन हस्तक्षेप करायला पाहिजे, कारण ती आपली ड्युटी आहे आणि फक्त ड्युटी म्हणून नाही आपलं कर्तव्य म्हणून आपण तिकडे जाऊन हस्तक्षेप केला पाहिजे. अहो शेवटी निवडणुका ह्या निर्भय वातावरणात पार पडायला पाहिजेत आणि ती जबाबदारी आपली आहे आणि आपण ती पार पडायला पाहिजे. थांबा यांना जाऊन मी आता समजावूनच येतो. बाबा काय आपण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, कारण काय माहितीये का बंद दाराच्या आड एकमेकांच्या जीवावर उठलेली ही लोक खुल्या वातावरणात कशी वागतात तुला बघायचे? कशी ये इकडं ते बघ. अरे पाया काय पडताय साहेबराव? वा 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 वा, हो आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत सदैव. नमस्कार नमस्कार. आज आम्हाला खूप आनंद होतोय, 30 वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत, ह्या पक्षामध्ये आहोत, पण आज कुठेतरी असं वाटू लागलेलं आहे की तरुण तडफदार उमेदवारांनी पुढे येण्याची गरज आहे. ही गरज आज निर्माण झालेली आहे. गेली 30 वर्ष तुम्ही पक्षासाठी काम केलेलं आहे आणि श्रेष्ठींचा आदेश हा डोळे बंद करून केवळ श्रेष्ठींनी सांगितलं म्हणून तुम्ही त्याचं पालन केलेलं आहे आणि एवढं सगळं असताना तुम्ही बंडखोरी करून उमेदवारी करण्याचं का ठरवलं, म्हणजे हेच फळ आहे का माझ्या तपश्चर्याला असं तुम्ही म्हणालेला होतात? तर मग हे जी बंडखोरी वगैरे केली आणि आता जे मी बघितलेलं आहे, म्हणजे आम्ही सगळ्यांनी जे बघितलंय की तुमची जी गळाभेट झालेली आहे, पाया पडण्याचा जो काही समारंभ तुम्ही इथे घडवून आणला, त्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं एक त्यांनी एक अजूनही ते दाखवत आहेत तेच की डोळे त्यांचे पाणावलेले आहेत वगैरे, तर हे जे सगळं आहे तर हे सगळं मग नाटक होतं का? हे नाटक नव्हतं. आणि कसं आहे मॅडम आजची सामाजिक परिस्थिती, स्थिर सरकार, आमचं पक्षातलं स्थान, प्रगतीशील सरकार, आणि यापुढे बोलायचं झालं तर तरुणांना संधी हा त्यांच्या चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि तो मुद्दा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माझ्यासारख्या नवोदित कार्यकर्त्याला, मला कार्यकर्ताच म्हणायला आवडेल मला स्वतःला, कारण मी त्यांच्या हाताखाली तयार झालेला एक कार्यकर्ताच आहे, आणि माझ्यासारख्या नवोदित कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली
हा मी माझा बहुमान समजतो. धन्यवाद आबासाहेब. पुढचा प्रश्न. नाही, मला आबासाहेबांना प्रश्न विचारायचा आहे की मध्यंतरी तुमच्या घराजवळ जेव्हा घरावर दगड फेक झाली त्यावेळेस तुम्ही साहेबरावांचं नाव आरोपी म्हणून जाहीर केलं. पण मग त्यावेळेला आरोपी म्हणून तुम्ही नाव जाहीर केलेलं असताना आता तुम्ही त्यांच्याशी गळा भेट करताय, त्यांना पाठिंबा देताय, त्यांना निवडणुकीसाठी उभं करताय, म्हणजे मग हा नाटकीपणाच म्हणायचा जसं मॅडम आता म्हणाले तसं, मग हे खरं मानायचं का ते खरं मानायचं आम्ही? नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी कुठल्याही पत्रकाराला, कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही चॅनल्सच्या लोकांना साहेबराव यामध्ये दोषी आहेत, त्यांचं हे कट कारस्थान आहे असं मी कुठेही जाहीर केलं. तुम्ही जाहीर सभेत हल्ला झाला तो साहेबरावांनी केला असं तुम्ही जाहीर केलेलं. सारखं सारखं तुम्ही याला हल्ला 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 असं म्हणून पक्षामध्ये जे नव चैतन्याचं वारं पसरलंय त्याला खेळ घालू नका. काही हल्ला वगैरे झालेला नाही, संतप्त प्रतिक्रिया होती ती. बस बरं, मला एक विचारावं असं वाटतं तुम्हाला की त्यांनी तुम्हाला एवढी उमेदवारी दिली आता, तर ती कुठल्या अटींवर दिली किंवा त्यातली गॅनबाची मेख काय आहे हे जर आम्हाला कळलं तर बरं होईल. म्हणजे त्यानुसार तुम्ही किती खरे आहात हे जनतेसमोर येईल, नाही का? म्हणजे आजची पत्रकार परिषद सफल झाली असं आम्हाला वाटेल. म्हणजे इकडे जर तुम्ही इकडे ज्ञानबाची मेख सज्जनस्य हृदयं नवनीतं यद् वदन्ति कवयस्त दलिकं अन्य देह विलसति परितापात् सज्जनो द्रवतीनो नवनीतं. नाही, काय हे नवनीत मधलं जे तुम्ही सुभाषित आणि म्हणजे काय हे सुस्तुती स्तुमन जी पाठ केलेली आहे ते सगळं मान्य आहे आम्हाला. त्याचा अर्थ काय आहे तो मराठीत सगळ्यांना समजेल असं सांगा, कारण तुम्हीच आता म्हणालात की आपण सगळे जनतेसमोर आहे आणि हे असं खोटं नका बोलू, खरं काय ते सांगा. त्याचा अर्थ अतिशय सोप्या शब्दात जर व्यक्त करायचा झाला तर आबासाहेब हे खूप मोठे आहेत आणि त्यांनी मला पाठिंबा डिक्लेअर केलेला आहे. चहापानाला चला, हिरवळीवर सगळी व्यवस्था केलेली आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे. आपल्या नवीन प्रचार कार्याची सुरुवात झालं की नाही? चला अहो, काय करताय तुम्ही? शिवबा ह्यांना जे सांगितलेलं असं ना ते काही नाही करा, भलतच काहीतरी करत बसत. उठा बघू तुम्ही, वाजलेत किती माहितीये का? 6 वाजलेले आहेत. धोंबल तुमचं, 6 वाजलेत. आज बघितलेत का 7:45 वाजलेत? 6:45 म्हणजेच 7:45 ना. आणि या खोलीत किती वाजलेत? 6:20:15 उठा हो. 6:20:45 खरी वेळ कुठली? हे बघा, तुमच्याशी लग्न केल्यापासून माझी वेळ सगळी वाट लागली आहे माझ्या वेळेची. उठा दी तुम्ही, उगाच बडबड करू नकोस काय मला. आता तू बाहेर जाऊन ते टॉवर वरच घड्याळ बघायची वेळ आणशील माझ्यावर तू. पण काळ आलाय. अहो, मी तुमचा सुवर्ण काळ तुमच्या समीप घेऊन आलोय. हा काळ जरा दूर राहा. अग, हे घड्याळवाले हो ना? हो हो, घड्याळ दुरुस्त करताना. म्हणजे तसा मी घड्याळवालाच. पण काय, तुम्ही जे घड्याळवाले आहात ते घड्याळ आमची जी बिघडले, 3 घड्याळ आहेत. 3 घड्याळ? तुम्ही किती घेणार पैसे त्याचे? पैसे? अहो, तुमची घड्याळच काय, मी सारं काही दुरुस्त करून देईन. पण त्यासाठी तुम्हाला मला एक द्यावं लागेल. नाही नाही, अहो तुमचं अमूल्य मत या घड्याळवाल्याला द्यायचं. अहो काय, इकडे तिकडे बघत बसा. मूळ मुद्दा ते कसलं ते फालतू तर 100 रुपयाचा घड्याळ दुरुस्त करताय. द्या ना घड्याळजीला, जरा 50 रुपये द्या ते. सुलोचना, जरा गप बसणार आहेस काय? सकाळपासून तुझी भुणभुण भुणभुण चाललेली आहे. प्रत्येक वेळ कसं अगदी तू बंड पुकारल्यासारखं वागतेस. द्या. आलोय मी. चालते वा दे. वा. हो, कोण तुम्ही? मी मी बंडा. हा बंडाचा झेंडा. काय तुमचा तुमचा अजेंडा? काय अजेंडा? एवढंच आहे, तुम्हाला सावध करणं. का? या आधी जे आले होते त्यांची वेळ चुकीची होती. काय, आमच्या घरामध्ये 3 घड्याळ आहे आणि प्रत्येक घड्याळाची वेळ वेगवेगळी आहे. आम्हाला कळतच नाही खरी वेळ कुठली ते. बरोबर, मीच तुमच्यावर तुमची खरी वेळ आणणार आहे. कारण मीच आहे निष्ठावान घड्याळवाला. हो, अहो मग 3 घड्याळ दुरुस्त करायला तुम्ही किती घेणार? काही डिस्काउंट वगैरे देणार का? काय डिस्काउंट? अहो, असल्या शुल्लक गोष्टी आता काउंटच करू नका, कारण आयुष्यभर तुम्हाला आता सगळं काही फ्री आहे. म्हणजे? अहो, फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, तुमचं अमूल्य मत या निष्ठावान घड्याळवाल्यालाच द्यायचं. अहो काय होत आहे हे, काय हो? अहो अहो, तुम्ही आजच्या आजच्या करून. अहो, तुमच्याशी बोलते अहो मी, कसले अंग विक्षेप करत बसेल तरी मला आईने सांगितलं होतं ह्यांच्याशी वेळ पाणी.
मी नाव सांगणार तुमचं माझ्या आईला घेऊन घेऊन जात नाही. मी आवरतोय ना. काय आवरताय? मी जरा व्यवस्थित आवरत होतो. किती कामं करायची आहेत मला, एकाही कामामध्ये हात देत नाहीस तू मला. एक मिनिट थांब थांब. अगं तसं नाही देत हे त्यांना जरा हे घे हे घे. बाकीच्यांना मात द्या, मला मात्र मत द्या. माझा मला एक रुपया द्या. देणार देणार, तुमचा एक रुपया आम्ही ठेवून नाही घेणार. आम्ही काय हात चालाकी करणार आहात? नाही अहो, हा हात केंद्रस्थानी आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्याचा हा हात म्हणजे नांदी आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात सोनियाचे दिवस या हातामुळे येणार आहेत. हा हात लक्षात ठेवा आणि हाताकडे बघूनच बटन दाबा. हे ना काय, आज काय होतंय हो आपल्याकडे? तुम्ही वेळेत आवरलं असतं आणि आपण गेलो असो. अहो, इकडचा कान बंद करता तिकडचे कान. बोलू तरी कशी मी तुमच्याशी? काही बोलणारात की नाही माझ्याशी? शी बाई, एवढं मी लांबी तयार व्हायचं काय? आमचं एवढं तयार होणं कोणाचं लक्षातही येत नाही. आता कोणीचं खरं प्रेम करणार असत असं फूल आणलं असत, माझ्या डोक्यात माळलं असत. माळा, आपण तेवढ्यासाठी चाला आत माळा गे. त्यांच्याकडे माळून गे. सॉरी सॉरी. अहो काय, मला काय माहिती, मला वाटलं तुम्हीच दिलत मला. तुम्ही कोण? मी युतीचा अधिकृत उमेदवार. हो, पक्षाचं फूल माझ्या रूपाने उमललंय. मातीत घाला ते. काय काम काय तुमचं? अहो, मी निवडणुकीसाठी उभा आहे, मलाच निवडून द्या. निवडणुकीच्या वाऱ्यानं हे फूल कसं डोलतंय डोलतंय. चला निघा. तेव्हा फूल लक्षात ठेवा आणि त्यालाच मत द्या. यू फूल गुल गुल. आपण कोण? ते होतं नकली फूल, हे असली फूल. Isn't it beautiful? त्यामुळे तुमचा फुल सपोर्ट मलाच द्या. झालं गेला ना तो, गेला की नाही तो? अहो कसलं ते नाजूक फुलाची वाट लावून टाकताय. तुमच्या आईने बोलवले आणि मी मात्र धावत जाऊन हातातली कामं टाकून सगळं करायचं. आणि माझ्या आईने कधी एकदा बोलवलंय तर तुम्हाला जागचही हलता येईना. होय, कळतंय कळतंय मला सगळं तुझं हे तिरकस बोलणं. असे बाण मारणं योग्य नाही, लक्षात ठेव. कसले घाणेरडे आवाजात दुसरीकडे तोंड करून हसतायत. निशाणा मला जमला ना, तुम्ही तुमचं मत मला द्या ना द्या ना द्या ना. निशाणा ओ शाणा, तो बाण आणा इकडे. बघितलं माझ्या धनुष्य बाणाने ह्यांना कसं मी नामहरम केलंय. ओ काय ते चट्टा चट्टा बोलाडी निघा, एक डोकं तापलंय माझं. तसंच आधीच्या आलेल्या 5 जणांना या धनुष्य बाणाने मी नामहरम करणार आहे. तेव्हा तुमचं अमूल्य मत ह्या धनुष्य बाणालाच द्या. सुलोचना, मला काही कळत नाही. अक्षरशः गोंधळ उडालेला आहे. उमेदवारांची खिचडी झाली आहे, खिचडी. जा आज जा आणि आपल्या दोघांसाठी खिचडी टाका, जा. शिबाय बरगा, एक काळ असा होता का पक्ष श्रेष्ठींचा कार्यकर्त्यांच्या वरती वचक होता. होता म्हणजे पक्ष श्रेष्ठीं सांगितलं की एखाद्या कार्यकर्त्याला की बाबा या खुर्चीवर ना उठ का तो उठायचा. नवीन रक्ताला वाव दे का तो लगेच दुसऱ्याला वाव द्यायचा. पण आता काय आले म्हणजे कसं होतं ते की बाबा वाक्यम प्रमाणम. नाही नाही, मला जरा नीट एकदम इसकडून सांगा. इसकडून म्हणजे कसं माहितीये का पक्ष सृष्टींचं म्हणणं किंवा त्यांचं वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य. साहेबांचा शब्द मोडण्याची जुर्रत जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या अंगी आली. कारण विविध पक्षांमधली पॉवर सेंटर आता बदलायला लागलेली आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणात बर का आता बुद्धिबळाचे नवीन डावपे सुरू झालेले आहेत. आता हे जे काय घडतंय ते चांगलं घडतंय का बिघडतंय हे काळच ठरवेल, नाही तर उद्या निकाल ठरवेल. पण थोडक्यात, विविध पक्षांमधल्या ह्या बंडखोरीमुळे हे विविध रंगाचे झेंडे नाचवत नाचवत निवडणूक मात्र रंगतदार व्हायला लागलेली आहे. व्हायला लागली आहे.